सुप्रीम कोर्टाच्या आदेशान गोयची हायवे कडेची 31% बार्रां आनी लिकर शॉपां कातरून वचपाची आता फक्त 10% उरल्या. उरिल्ली सालवार 3200 आनीक 1200 लिकर ट्रेडर्सांक थाकाय. सुप्रीम कोर्टान म्युनिसिपल एरियांत लिकर बॅन लागू जायना म्हणून सांगिल्ल्यान 8 दिसां भितर ही लायसन रिन्यू जातली. एक्साइज परत अंतर मेजतले, ताचेर हजारांतली आनीक 300 तरी सालवार जातली म्हणून लिकरवाल्यांक आशा. When the relief was granted by Honorable Supreme Court, so after that government has issued clarification and they have issued a new order on this, like all the licenses which are in the municipal areas, they will also be exempted from the liquor ban. So now since the order has been issued after the approval of Honorable CL, so now from tomorrow we will start the renewal of licenses falling under the municipal area. We have called all our excise inspectors also today to brief them about all these changes so that they can expedite the work. The only thing which people would be required to submit is NOC from the municipal bodies or any trade permit, trade license granted by the municipal authority to these people. Approximately we are thinking approximately 1200 licenses will be saved by this month. And after that, once this thing is over, then we'll start the measurement of 220 meter. चडशी 12 सालवार केली म्हणून गोवा लिकर ट्रेडर्स एक्साइज आयुक्ताक मेळ्ळे. रिन्युअल ऑफ लायसन्सीस इन म्युनिसिपालिटी एरियाज अक्रॉस गोवा प्रोसेस इनिशिएट केल्लो आसा. सो एक 1200 लायसन्सीस सुमार पाण्याच्यान जी बंद आशिल्ली ती रिन्यू करपा खातीर आपलो प्रोसिजर चालू करपाक शकता. आणि प्रोसिजर जो आमचो रुटीन प्रोसिजर आसा ताका नॉर्मली एक 2-3 दीस लागता. सो येणाऱ्या आठवड्या भितर 1200 लायसन्सां रिन्यू करून आपलो सगळो प्रोसिजर जो आसा तोय स्पीडअप करता म्हणून आमकां आश्वासनां माननीय कमिशनरान दिल्लें आसा. माननीय कमिशनरान आमकां सांगिल्लें आसा की एप्रोचेबल रोडान जे आमचे डिमांड आशिल्लो की डिस्टन्स टू बी मेजर्ड बाय एप्रोचेबल रोड, सो पंचायत एरियेन एप्रोचेबल रोडान सुद्दां मेजतकीर जे 1000 लायसन्सीस जे आतां उरता तातूंत सुद्दां खुबश्या जाणांक रिलीफ मेळटलो. सो आमकां दिसता एक अनदर 200-300 आउटलेट्स ह्या एप्रोचेबल रोडाच्या हातून मेजरमेंट जातकीर सोडटले. सो तें ताणें सांगलां की हें जशें प्रोसेस जावं नाका, म्हणजे विदीन दीस वीक यू वील रिन्यू दीस 1200 लायसन्सीस इन द म्युनिसिपालिटी एरिया एंड इमिजिएटली दे वील स्टार्ट द प्रोसेस ऑफ रीमेजरींग द बॅलन्स आउटलेट. सो वी हॅव सेव्ड मोस्ट ऑफ द ट्रेड, अराउंड 70% प्लस ट्रेड आज वाचिल्ली आसा. आनी जसो हो 220 मिटराचो येणाऱ्या 15-20 दिसांक जातलो, सो तातूंतय 300 आउटलेट सुट्टकीर म्हाका दिसता गोवा वील बी द लिस्ट इफेक्टेड स्टेट इन द कंट्री. पयली 500 मिटरा वेल्यान हायवे कडच्यान 12 डिस्टन्स 220 मिटरांचेर हाडले आनी आतां नगरपालिका वाठारांत बॅन लागू जायना म्हूण 3200 सुमार 2212 लिकर शॉपां सुटली. आतां खंय अंतर एरियल सोडून वेगळे पद्दतीन मेजतले म्हणजे सादारण 2500 सालवार जाल्ल्या जमा. शटर डावन जाल्ल्या 12 आंकडो 31% फक्त 7-8%. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी. ज्येष्ठ आदोगाद दादले खासदार अमृत कांसार संवसाराक अंतरले. कांय तेप ते दुयेंत आशिल्ले, सकाळीं तांकां मरण आयलें. कुळमणकार कायदो तशेंच मय इव्हॅक्यू प्रॉपर्टींतल्या लोकांक मालकी हक्क मेळचो म्हूण तांणी बरोच वावर केला. गोंयाक स्पेशल स्टेटसाची गरज ना, गोंयच्यो जमनी कूळ मुणकार कायदो तशेंच लँड रेव्हेन्यू कोड घट करून राखूं येतात अशी कासाराची भुमिका आशिल्ली. मंगळारा सकाळीं तांचे सांतिनेज स्मशानभुमीत निमाणे संस्कार जातले. कूळ मुणकार कायदो, मये इव्हॅक्यू प्रॉपर्टी हे सारखे आनी हेर प्रस्नांचेर वावुरपी गोंयचे ज्येष्ठ आदोगाद आनी आदले खासदार अमृत कासाराच्या निधनाचेर गोंयचे सामाजीक आनी राजकीय मळार वावुरप्यांनी दुख्ख उक्तायले. 1996 निवडणूक झाली, त्या निवडणुकेन तो आणि हा अमृत आणि हा असे एकमेकात समोर उभे राहतो. हमें निवडणूक ती बगो पक्षातर्फे लढयली, त्याने ती काँग्रेस पक्षातर्फे लढयली, त्यात माझा विजय झाला. परंतु वैचारिक संघर्ष, राजकीय संघर्ष जरी झालो तरी आमच्या कटुता त्यांना येऊ ना. आणि अमृत एक अत्यंत जवळचं अशा प्रकारचं मित्र म्हणून माका लाभलो. नंतरच्या काळात एक विधीज्ञ, कायदे तज्ज्ञ, विशेषतः घटना तज्ज्ञ म्हणून त्याने ख्याती मिळाली. त्यांची भाषणं, त्यांचे लेख हे वाचण्यासारखे असतात.
कॉलेजात त्याने प्राध्यापकी केली आणि आपल्या ह्या विचारसरणीचे अनेक अनुयायी त्याने मिळाले, त्याका आम्ही विसरूंक शकचेना. पुंटेजी याद सदांच उरतली की त्याने गरीब लोकांक जावं मनकारांक कोणा खातीर जे कोणाचे अन्याय जाता त्याचे भितर सदांच त्याने आवाज काढलेलो आसा आणि अजूनही काढीत आशिल्लो असो व्यक्तिमत्वाचो आमचो माजी खासदार बाब आमचो अमृत कासार. आणि अमृत कासारचे असे कोणी किती खोटे किती उलयले ते केन्नाच आवडनाशिले. अमृत कासार स्वभावच वेगळो आशिल्लो आणि तो सदांच लढपी कोणा खातीर आणि त्याने सदांच लढलेलो असा आणि हे फुडें म्हाका दिसता त्याची याद येतली आमकां. ताची उलोवपाची जी पद्दत आशिल्ली ती उलयता आसतना दुसऱ्या मनशाक तो आपलो मनीस म्हणून समजून आपलो मनीस तो अशें समजून तो दुसऱ्याक मार्गदर्शन करतालो आणि ही दुसऱ्याक आपलो करपाची ही तेजे कडेन एक आपुलकी जी पळय आशिल्ली. ताका लागून अमृत कासाराक सबंद गोंयांत लोक मान दितालो. पूण हांवें जो अमृत कासाराक पळयला, कोर्टांत पळयला, राजकारणांत पळयला, ताच्या सोशल कार्यान जो जेन्ना तो मार्गदर्शन करतालो ते मार्गदर्शन अशे पद्दतीन करतालो की दुसऱ्याक पट सारखे दुसऱ्याक पडटाले ते. आनीक सामाजीक जे तर कितें तर अन्याय जाला जायत जाल्यार अमृत कासार हो सदांच फुडें येतालो. फाल्यां सकाळीं तांचेर सांतिनेज स्मशान भुमीत निमणे संस्कार जातले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ट्युरिस्टांक आतां सांजे 7 उपरांत दर्यांत देंवूंक मेळचें ना, बिजांचेर रांदूंक खावंक जेवंकूय मेळचें ना. लायफ गार्डांची सांजे ड्युटी वाडोवपाचोय विचार चल्ला. सरकाराचो ते दिशेन विचार जातलो. मुख्यमंत्री पर्रीकार आनी ट्युरिजम मिनिस्टराची ट्युरिजमाचे जाळवणदारां बरोबर बसका जाली. मिरामार बिचार रांदून जेवपी फुकटे ट्युरिस्टांचो प्रुडंटान रिपोर्ट केल्लो. बिचांचेर आत्र्या पयऱ्यान ट्युरिस्ट बुडून मरतात. शेकड्यांनी लायफगार्ड असूनय परिस्थिती तांकां आटपा येना. ट्युरिझम सिझन सुरू जावंक 15 असताना आता सरकार बीच सेफ्टीच्या कामांक लागला. मुख्यमंत्री आणि ट्युरिझम मिनिस्टरान जाळवणदारांची मिटींग आपयली. टुरिस्ट टायर्ड जावन दर्यात देंवतात, कांय जाण रातचे उदकांत वतात. तांचेर कंट्रोल ना म्हणून जाळवणदारांनी बसकेत विषय काढलो. सनसेट झाल्या उपरांत आमचे लायफ गार्डूय नसतात आणि पुलीसूय चड नसतात त्याच्या खातीर म्हणून हे मरपाक जायनात असे बुडून म्हणून हांवें ही मिटींग आपयली. ताजे भितर सगळ्यांक विश्वासान घेतले. पुलीस तुजो तो दृश्टी आहा ताका, दुसरे तुजे हॉटेल ओनर शेकवाले टीटीएजी तांकां आणि शेकवाले हांकां सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवन ही मिटींग दवरली की आम्ही बिचार अशी अंदाज हे जावचे न्ही, अंदाजबंदी जावचे न्ही, सगळे सेफ रावचे आणि आमचे नावूय रावचे. कारण ह्या हेज्या खातीर आमचे नाव काही प्रमाणात मातशें खराब जाता देशान आणि इंटरनॅशनल लेवलाचे. हेज्या खातीर एक तर हे वाढून दिवपाचे आणि हेज्या खातीर स्ट्रीक्ट असे लॉ एक करपाचो की त्यांना सनसेट झाल्या उपरांत न्हावपाकच मेळना. टुरिस्ट जे येतात त्यांना बिचार वयचे पहिलीच त्यांचेर स्ट्रिक्टली त्यांना सांगप की बाबा तुम्ही रातचे दर्यान वचनाकात. आणि हे हॉटेलान सुद्धा सगळीकडे आम्ही हे करपाक केला की ॲडवायझरी दिवपाक केल्या सगळ्यांक हॉटेलांनी, तशेंच हर एक चेक पोस्टाचे आणि एक अवेरनेस तयार करपाक सोदता. रांची कूड घेऊन भोंवपी टुरिस्टांचेर प्रुडंटान मिरामार रिपोर्ट केल्लो. असल्या टुरिस्टांक उपाय करपाचो टुरिझम खात्याचो विचार चालला. सिलिंडर घेऊन बी येतात आणि रांदतात तेजेर किती करपाक जाय ते सारखे बंद करपाचे ठरवला. आणि एक फॅमिली जो येऊन रांदता पळय न्हू त्यांच्यावर ऍक्शन घेऊ ऍक्शन 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 लागना मागीर ते सगळे सांगला. पुलिसेक ऑलरेडी ऍक्शन घेऊची पॉवर हा, पुलिसान ते घेवपाक जाय हे आम्ही सांगलेला, चीफ मिनिस्टरांनी सांगलेले. पॉवर ना खंयचो पुलीस सांग तो सांगून दे आमकां पळयता. बिचा वेल्या टुरिस्टांक शिस्त लावंक आता सरकारान जाळवणदारांक घेवन समिती नेमल्या. जाळवणदार खंय सरकाराक उपाय सांगतले, मात टुरिझमाच्या जाळवणदारांक शिस्त लावपाचो इश्यू अजून सुटिल्लो ना तो नाच. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी. ब्रेक.